नमस्कार, मी अजित पाटील। रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उचलले मोठे पाऊल। करोनाचा कहर नांदेड जिल्ह्यात वाढल्यामुळे रुग्णांसाठी रामबाण ठरलेले रेमडेसिवीर इंजेक्शनची वाढती मागणी लक्षात घेता खासगी रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन आणण्यासाठी सांगत, नातेवाईकांना इंजेक्शन मिळवण्यासाठी खूप कसरत करावी लागत असे, त्यातूनच जर इंजेक्शन मिळाले तर ते काळा बाजारातून जास्त दराने खरेदी करावी लागत असे। रेमडेसिवीर इंजेक्शनची वाढती मागणी लक्षात घेता काही समाजकंटकांनी तुतडा निर्माण करून इंजेक्शनची विक्री काळ्या बाजारात सुरू केली होती। हा प्रकार काही दिवसापूर्वीच शिवसेनेचे कार्यकर्ते गौतम जैन आणि मनोज यादव यांनी उघडकीस आणला होता। त्यानंतर पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात इंजेक्शनची विक्री करणाऱ्या लोकांवरती कारवाई केली होती। हा सर्व प्रकार लक्षात घेऊन आज नांदेड जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी GR काढले आहेत। या GR स्पष्ट शब्दात लिहिले आहे की रुग्णालयांनी त्यांना लागणारी रेमडेसिवीर इंजेक्शनची संख्या अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे करावी आणि रुग्णांना स्वतः इंजेक्शन द्यावे, त्यांच्या नातेवाईकांना इंजेक्शन आणण्यास सांगू नये। जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे रुग्णाच्या नातेवाईकात आनंद निर्माण होत आहे।